तर राहुल आणि तन्वीर ही जोर सगळी मैदानामध्ये येते. दोन्ही खेळाडूंनी सकाळच्या सत्रामध्ये उत्तम दर्जाची कामगिरी केली. काष्टपैल दर्जाचे खेळाडू आहेत पण शुभम त्याचबरोबर उमा शंकर आणि गोलंदाज रुपेश प्रणीत यांना विसरता कामा नये ज्यांनी मुळगाव संघाचा एक भक्कम बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आता नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारले टीम मुळगाव संघाला. सामना करायचा आहे तळेगाववाडी विरोधामध्ये. खेळ कशा पद्धतीने होतोय हे पाहण्यासाठी जातो मैदानामध्ये. इथे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पंच आहेत विश्वास पाटील आणि लेख पंचांच्या भूमिकेमध्ये तेजस कराळे जे गेले तीन दिवस मात्र या मॅचचा आनंद घेत होते पण आता मात्र त्यांना पंचांची कामगिरी करावी लागते. पहिला चेंडू ज्या चेंडूवरती केलाय प्रहार चेंडू फरार सीमारेषेच्या आउट ऑफ द पार येतोय पहिल्या चेंडूवरती सहा धावांसाठी षटकार. निश्चित पहिल्या चेंडूवरती सहा धावा आल्यात आणि सहा धावांनी खातं खोललं गेलंय ते टीम तडीवाडी संघाचा खेळाडू राहुलनं. गोलंदाज उमाशंकर पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू तयार. दुसरा चेंडूवरती भन्नाट वेग. यावेळेस पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. चेंडू गेला निर्धाव तर आमदार चषकाच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार. घोडुलीच्या मैदानावरती स्पर्धा आहे. शिवसेनेच्या एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व अर्थातच आमदार साहेब महेंद्रशेठ ठोरवे हे स्पर्धेचे मुख्य घटक म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वितळेश्वर मैदानावरती स्पर्धा दिनांक 11/2/2021 ते दिनांक 14/2/2021 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. पंच आमच्याकडे अशा बोध नजरेनं नक्कीच पंचांनी बोट उंचावलं आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. रेवी फक्त रनआउट आणि भीमर साठी असणार आहे. त्यामुळे पंचांकडे सातत्यानं आपण थर्ड अंपायरची मागणी करायची नाहीये. यावेळेस पंचांनी ही अपील स्वीकारले. आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी होती आहे. तर तिसरे पंच मात्र निर्णय देतील. पंचांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा आलाय. फलंदाज आपल्या जागेवर सुखरूप असेल. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नॉट आउट घोषित केलंय आणि आता मात्र खेळपट्टीवरती पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जो फलंदाज आहे राहुल ज्याने षटकारानं खातं खोललं त्यानंतरचा चेंडू खेळला निर्धाव. आता मात्र येणारा चेंडू उमाशंकर कशा पद्धतीनं देणार गोलंदाजच्या माध्यमातून उत्तर हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. डाव्यासीच्या बराच बाहेर चेंडू फेकला जातोय. पंच आम्हाला इशारा करतात चेंडू स्वेअर आहे अवंतर धावेने वाढ होईल. अवंतर धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती टोटल आकडा पूर्ण होतोय सात. सात आकडा धापलकरती पूर्ण झालाय. स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. नव्याने एक स्पर्धा आपल्या समोर आता घोडूळच्या मैदानावरती येणार. आमदार षटकाचा सोहळा फेब्रुवारी महिन्यामध्ये सस्तन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस कव्हर पॉईंट क्षेत्र निवडलं आणि पटका जातोय चार धावांचा झटका देऊन चौकार.
तर या चार धावांनी टोटल धापलकर जी धाव आल्या त्या 11। आडवा बॅटने खेळलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर दन 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 येत आहे चार 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 धावा। तर या चार धावांनी पुन्हा एकदा धापल करती टोटल 15 धावांचा पल्ला गाठलाय। यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू खाली शुभम गोडविंदे येतोय पहिल्या क्रमांकाचा गडी आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जाईल। फलंदाज बाद होणार आहे राहुल बॅक टू द पॅवेलियन। सोळा धावा धापलकरती लागल्यात शार्दूल यावेळेस मैदानामध्ये येतो तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज पाहायला मिळेल। एक धाकड फलंदाज आहे आपण याच्या शरीरयष्टीचा विचार केला तर कधीही निर्णायक क्षणी मोठे फटके मारू शकतो असा हा फलंदाज। नॉन स्ट्राईक एंडवरती असेल धावपलकरती धावा आहे त्या एक गडी बाद 15। पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातो गोळीच्या वेगानं आरपार लाजबाब अप्रतिम दर्जेदार कडक ब्रँडेड चौकार पहिलं षटक समाप्त झालंय। 19 धावा धापलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात। एकोणीस धावा धापलकारती आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद ही स्थूळ स्थिती पाहायला मिळते टीम तळेगाव बाडी संघाची। अशा वेळी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय मुळगाव एंड करणार शुभम घोडविंदे स्ट्राईक एंड वरती शार्दूल। शार्दूल स्ट्राईक एंड वरती येतोय आता मात्र युद्ध रंगणार आहे दोन मोठ्या फलंदाज दोन मोठ्या गोलंदाजांमध्ये एक अष्टपैलू दर्जेचे दोन्ही खेळाडू आहेत। गावाच्या अस्तित्वासाठी गावाच्या मातीसाठी एकमेकांच्या विरोधात आता क्रिकेटचा खेळ करतायत मैत्रीपूर्ण लढत आहे मॅच मध्ये कोणी हारो कोणी जिंको पण एक आठवण एक साठवण अर्थातच एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळणार। शार्दूलसाठी टाकलेला पहिला चेंडू वस्त्या उद्ध्वस्त करून जातोय अर्थातच गोल्डन डकचा शिकार ठरला फलंदाज शार्दूल बॅक टू द पॅवेलियन। तो दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय यावेळेस चौथ्या क्रमांकाचा फलंदाज किरण मैदानामध्ये येतोय गोलंदाज मार्गवर पुन्हा एकदा शुभम पाहायला मिळेल तर स्ट्राईक एंड वरती असणार किरण। 19 धावा धावपलकावरती आहेत शुभमच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला अर्थातच शुभमच्या माध्यमातून दुसरा चेंडू फेकला गेला होता पण पहिल्या चेंडूचा सामना करताना किरणनं आतापर्यंत पूर्ण केला दोन धावा। दोन धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती टोटल 21 धावांचा पल्ला गाठलाय टीम तळेगाव वाडी संघानं।
यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, फलंदाज बाद होतोय, किरण बॅक टू द पॅवेलियन. नेक्स्ट बॅट्समन पाचव्या क्रमांकावरती अविनाश, सुरेख चेंडू स्ट्रक्चरच्या माध्यमातून अडवला जायला, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कमबॅक केले टीम मुळगाव संघानं, आता मात्र खऱ्या अर्थानं कसरत करावी लागते टीम तळेगाववाडी संघाला. लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेक होणार, तोपर्यंत पूर्ण झाल्या दोन धावा. 23 धावा धापलकावरती आहेत त्या टीम तळेगाववाडी संघाच्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय, यावेळेस क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, दर्जेदार चौकार. षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं संपन्न झालंय, यावेळेस झापलकर दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा येत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रणित जंगम यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल, जो चिंचवली एंड कडनं गोलंदाजी करणार, स्ट्राइक एंड वर फलंदाज असेल अविनाश. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धापलकावरती, 3 महत्वाचे गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणित तयार. प्रणितच्या पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय, अर्थातच सिद्ध केलं स्वतःला, मी अजून मैदानामध्ये आहे, येतोय हा षटकार. धन्यवाद. षटकारच्या जोरावरती धावा आल्या त्या 31. त्यावेळेस पुन्हा एकदा प्रतिम दर्जेदार आणि लाजवाब येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा. धन्यवाद. 37 धावा धावपालकावरती आल्या, 6 धावांच्या मदतीनं आक्रमण केलं जाते, आता संघर्ष केला जातोय, अस्तित्वाची लढाई लढली जाते. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती, जोपर्यंत येतोय तोपर्यंत मिळत्यात त्या दोन धावा. दोन धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती होईल वाढ, टोटल
41. आमचे साथी गुणलेखक जरा थोडेसे मॅच मध्ये जास्तच मजा घेतात. सप्रेम ज्यांना आता भेट दिली होती पण त्यांना भेट दिली या चेंडूवरती. दाखवलाय षटकार आणि या षटकाराच्या जोरावरती धावपळकाला येतोय आकार. टोटल 47. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा आल्या त्या 47 धावा धावपळकावरती आल्या. तीन महत्वाचे गडी तंबूच्या आसऱ्याला परतले. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मात्र उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. सुरेख चेंडू कम बॅक केले गोलंदाज प्रणयनं. यावेळेस सिद्ध केलं स्वतःला. येणारा प्रत्येक चेंडू आता असाच फेकावा लागणार आणि फलंदाजांना मात्र आक्रमकरित्या फलंदाजी करण्यात सुरुवात केलेली आहे. यावेळेस प्रणयनं मात्र फलंदाजी केली दांडी गोल. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततोय. धावपळकावरती धावा आहेत त्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर 47. डीजे धन्यवाद. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. चार गड्यांचा मोबदला धावपळकावरती धावा आल्या त्या टोटल 47. शेवटचं षटक पाहायला मिळेल. योगेश गोलंदाजी मार्गवर असेल. न्यू नेक्स्ट बॅट्समन नौका फलंदाज गणेश. गणेश गोलंदाजी मार्गवर आहे तर गोलंदाजी मार्गवर योगेश. निश्चित 12 प्रतिनिधी मला सांगतोय या धावांवरती आता हँडब्रेक खिचावा लागेल. ज्या धावा जास्तच वाटायला लागल्या टीम मुळगाव संघाच्या पुढच्या इनिंग साठी ज्या धावांवरती हँडब्रेक खेचताना आता येणाऱ्या षटकामध्ये फलंदाज हवी होतोय का गोलंदाज प्रति उत्तर देतोय हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. मुळगाव एंड कडना गोलंदाज तयार. चिंचवली एंड कडना फलंदाज तयार. लोअर फुलटा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीने खेळला गेला. अर्थात हेलिकॉप्टर फिरवलं. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव सहज पूर्ण झाली. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये चौकार षटकाराला जेवढं महत्व दिलं गेलं तेवढंच महत्व सिंगल डबल्सलाही दिलं जातं टीम टाळी कबड्डी संघाच्या माध्यमातून. धावा कशाही होत येणं गरजेचं आहे. ट्रॉफी मोठी आहे. शृंखला मोठी आहे. शृंखलेमध्ये खेळ दाखवायचा असेल आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं औचित्याचं ठरणार आहे. आणि ज्याच्यासाठी चालू असलेला हा संघर्ष आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं बी गीट करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण चेंडू थांबणार नाही. चेंडू मिड विकेटच्या बाहेर दर्जेदार चौकार. त्रेपन्न धावा धावपळकावरती लागल्यात त्या चौकाराच्या मदतीनं. आक्रमण आणि आक्रमण या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं जातंय फलंदाजच्या माध्यमातून. आणि या आक्रमणाला रोखण्यासाठी आता वेगळं एक व्यूहरचना आखली गेली. क्षेत्ररक्षक यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात झालाय. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतीये. एक धाव एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती वाढ पाहायला मिळेल. टोटल अब तक 54. यावेळेस आपण पाहिलं रनआउटची विकेट मात्र घेतली गेली. स्वतःच्या खेळीचा अंत केला फलंदाज
गणेश आणि पंचांच्या माध्यमातून स्वेर चेंडूचा इशारा आलाय, म्हणजे एक अतिरिक्त धाव धापलकरती वाढ निर्माण करेल आणि फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धन्यवाद. धापलकावरती धावा आहेत त्या 55. जे येणारे काही चेंडू आहेत आता मात्र आक्रमण होईल आणि या चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या आर पार, लाजवाब दर्जेदार षटकार. एकसष्ट धावा धापलकरती आल्यात आणि या षटकातला कदाचित दोन चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या दोन चेंडूवरती येऊ शकतात का दोन बिग हिट. गोलंदाज हुशार आहे, गोलंदाजामध्ये क्षमता आहे या मैदानावरती स्वतःचं नाव टिकवण्याची. पुन्हा एकदा आक्रमण आणि आक्रमण हा बचावाचा पवित्र असतो सिद्ध केलं फलंदाजानं. जातो चेंडू सीमारेषा पलीकडे, इट्स अ लाजवाब षटकार. घरी घरी रथ झाले रामाचा नामाची गाई पिसली लवणी ही नावरी ना घरी 67-67 आणि या षटकातील कदाचित हा शेवटचा चेंडू. यावेळेस हा चेंडू सुरेख पद्धतीनं फेकला गेला, एक धाव मात्र पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीनं पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 69 टू विन असेल, म्हणजे 68 धावा धापलकरती लागल्या, 69 टू रन कम्प्लीट करायच्यात. येणाऱ्या चार षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 69 धावा कराव्या लागणार टीम मुळगाव संघाला तळेगाव वाडी संघाच्या विरोधात. ऐकू एक दर्जेदार सुमधुर संगीत, पण विनंती असेल आपण लवकरच मैदानामध्ये या. धन्यवाद. लवकर सामना चालू करायचा आहे. धन्यवाद डीजे मास्टर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना रंगतोय तो तळेगाव वाडी विरुद्धात मुळगाव या दोन संघादरम्यान. पहिला चार षटकाचा खेळ संपला, तब्बल 68 धावा धावफलकावरती लागल्या आणि 69 धावांची गरज आहे. अशा वेळेला शुभम आणि रुपेशची जोड सगळे आपल्याला मैदानात दिसते. त्यापूर्वी मागच्या मॅचचा जर विचार केला तर शुभमने तब्बल 71 धावा कुठल्या होत्या, 74 धावा, माफ करा 74 धावा कुठल्या होत्या. अशा वेळेला शुभमचा विकेट सर्वात जास्त महत्वाचा असेल तो तळेगाव वाडी संघाला. तितक्यात ताकदीचे गोलंदाज या तळेगाव वाडी संघामध्ये आहेत. आपण बघतोय चार षटकाचा सामना, म्हणजे तब्बल 17.50 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे ती मुळगाव्या संघाला. पंचांना विनंती असेल की सामना आपण लवकरात लवकर चालू करायचंय, कारण की
चार षटक अजुन खेलवाये अशा वेला बैड लाइट का अभाव अपने पहाय न मिलता चांगले सामने खेलवाये सांघिक पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज राहुल स्ट्राइक एंडला फलंदाज येतो शुभम त्यांना स्ट्राइक एंडला रुपेश आपण बघताय क्षेत्ररक्षण सजवलंय लॉन्ग ऑफ आणि काऊ कॉर्नर मध्ये दोन क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक मॅन्डेटरी पॉवर प्ले असल्या कारणाने या 30 यार्ड सर्कल मध्ये लावण्यात आले आहेत आणि अशा वेळेला गोलंदाज मार्क वर तयार आहे सामना करेल शुभम अकूट टप्प्याचा चेंडू अपील जास्त होती परंतु उत्साह मात्र तो एवढाच कमी पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला सुरेख गोलंदाजी करतोय गुडलंड स्पॉट वरती चेंडू टाकतोय आणि त्यानंतर तो चेंडू उसळी घेतो अशा वेळेला शुभमला विकेट वरती राहणं गरजेचं असेल पण तर तळेगाववरचा विचार केला तर त्याला त्या विकेटची गरज मात्र असेल ते तळेगावसाठी संघाला पुन्हा एकदा अपूट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेला हा मात्र जात आहे सीमारेषा बाहेर चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद चार संधी भेटते डीजे ऑपरेटर एक विराई एवढा उशीर का झाला ये बाई गो धन्यवाद डीजे मास्टर आपण बघितलं पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता त्यावेळेला निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवरती तसंच पद्धतीचा चेंडू होता परंतु शुभमने तो चेंडू स्ट्रेट डाव खेळल्याच्या पद्धतीने खेळला आणि चार धावा आपल्या संघाला मिळून दिल्या चार धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद चार पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू त्याच रिजन मध्ये खेळला आणि पुन्हा एकदा चार धावा आपल्या संघासाठी मिळून देत आहे बॅक टू बॅक दुसरा चौकार शुभमच्या माध्यमातून मुळगाव संघाला बॅक टू बॅक दुसरा चौकार संजीवनी मिळते मुळगाव संघाला शुभमच्या बॅट मधून येते बॅक टू बॅक दुसरा चौकार अकूट फुल टॉस पद्धतीचा चेंडू डीप एक्स्ट्रा कॉर मध्ये खेळला ते क्षेत्ररक्षक तैनात एक धाव निश्चितच पूर्ण बिटवीन द विकेट दोन धाव निश्चितच मिळत आहेत या दोन धावेच्या मदतीने धाव संख्या दहा दहा धावा दहा फलकावरती लागला 69 चा पाठलाग करताना शुभम स्ट्राइक एंडला फलंदाज क्रॉस बॅट खेळण्याच्या पद्धतीने निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या धाव फलकावरती लागल्या ते बिनबाद दहा 17.50 चे सरासरी गाठायचे दहा धावा धाव फलकावरती लागल्यात अशा वेळेला शुभम स्ट्राइक एंडला उभा आहे परंतु नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे तो फलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल लेस पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय निश्चितच चार धावा आपल्या संघासाठी मिळून देत आहे नो चेंडू पंचांचा इशारा येतो नो चेंडूचा आणि 1+4 अशा एकूण पाच धावा संघासाठी मिळत आहेत त्या मुळगाव आणि डीजे रेट संधी रेट डीजे ऑपरेटरला निश्चितच आपण बघतोय की तीन पद्धतीसाठी रिव्ह्यू आहे एक तर बीमन नो चेंडूसाठी LBW आणि रनआउट रिव्ह्यू घेतलेला आहे आपण बघतोय टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला जे काही ते स्पष्ट पाहायला मिळतोय चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते ते फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून
निश्चितच आपण बघितला नऊ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वन प्लस फोर अशा एकूण पाच धावा या मुळगाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यात आणि या पाच धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते बिनबाद 15. षटकातील काही चेंडूचा खेळ सुरू असताना फ्री हिट मात्र मिळेल ती फलंदाज शुभम या फलंदाजाला. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 69 चा पाठलाग करायचे. शुभम चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला. पॉइंट च्या क्षेत्रामध्ये ढकललेला चेंडू चार धावा निश्चितच देऊन गेला तो फलंदाज शुभम या फलंदाजाला. अकूट टप्प्याचा चेंडू निश्चितच पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा मुळगाव संघाच्या बाजूने रिव्ह्यू घेण्यात आलाय. आणि आपण बघतोय की दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू मिळतोय. त्यावेळेला तळेगाव सहभागी संघाचा रिव्ह्यू होता तो संपलेला आहे कारण की त्यांचा रिव्ह्यू तो थोडासा खराब पाहायला मिळाला. आता मुळगाव संघाचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमच्या माध्यमातून घेतला गेलेला हा रिव्ह्यू. निश्चितच पंचांचा जो निर्णय होत आहे धावचित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला तो शुभम घोरमुंडे मोठा फटका मात्र मिळाला. निश्चितच आमचे अंपायर आयसीसीच्या जे काही नियम आहेत त्यांना फॉलो करणारे अंपायर आहेत तर त्यांचे खरोखर तारीफ करण्यासारखे अंपायर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल धावफलकावरती धावा लागल्या त्या 15 येणारे काही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 54 धावांची. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. मोठा विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेले. शुभम घोरमुंडे बाद झालाय. आता प्रश्नचिन्ह पडलाय तो मुळगाव संघावरती धावफलकावरती धावा आल्या त्या टोटल 15 पाटला होतोय. एकूण 70 धावांचा पाटला होतोय. फ्री हिटच्या चेंडूवरती रनआउटची विकेट घेतली गेली आणि पंच आमचे सक्षम आहेत असं म्हणतात. बाज की नजर बाजीराव की तलवार आणि आमच्या पंचांच्या निर्णयावरती संदेह करायचा नाही. त्यांचा निर्णय अचूक आहे. तो अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती प्रणित स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. स्लोअर वन चेंडू आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळते विकेट. अर्थातच तळेगाव वाडी संघ आता सुस्थितीमध्ये. बजाव डीजे. तर ऋषिकेश यावेळेस स्ट्राईक एंड वरती उभा आहे. संकटात सापडले टीम मुळगाव. आता संकट मोचक म्हणून येणाऱ्या फलंदाजाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. यावेळेस ऋषिकेशनं आल्या आल्या फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. लागोपाठची तिसरी विकेट मिळतीये गोलंदाज तन्वीर या खेळाडूला. माग माग तुझ
तन्वीर या गोलंदाजाने प्रभावशाली कामगिरी केली. राजा नौका फलंदाज जो चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये येतोय. राजा क्या बजाएगा सबका बाजा आता याच्याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. पण येणारे आता मात्र काही चेंडूंमध्ये धाव फलकावरती धावा लागला त्या 15 आणि गरज होती 69 धावांची. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज उभा होता पण चेंडू गेला निर्धाव. अर्थातच सौजन्य संकेतजी तावडे, तावडे कन्स्ट्रक्शनचे ओनर ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचला सामनावीरासाठी अर्थातच मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी देण्यात आली आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी त्यांच्या माध्यमातून सुंदर चषक अर्थातच ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून कौतुक करतो. अल्पजी तरगुडे यांच्याप्रती असलेलं प्रेम आणि नगरसेवक चषकाच्या माध्यमातून केलेली मोलाची मदत अविस्मरणीय राहील अर्थातच लक्षात राहील. त्यांचा मनावाच्या अंतःकरणापासून कौतुक असेल. एवढेच राजानं मात्र आडव्या बॅटनं फटका खेळलाय. चेंडू गेला सीमारेषा बाहेर दणदणी दर्जेदार चौकार. वीस धावा धावपळकरती आल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ बाकी आहे. अजूनही येणारे शेवटचे 2 चेंडू असतील. वेळेस पंचांकडे पुन्हा एकदा दात मागितली जाते आणि पंचांनी अपील नकारली. एक धाव मात्र मिळेल. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण झाली आणि या षटकाचा खेळ इथेच समाप्त झालाय. येणारे 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 48 धावांची गरज. शार्दूल गोलंदाजी मार्कर जो बॅटची मोहर मात्र दाखवू शकला नाही पण गोलंदाजीचा जोहर मात्र दाखवण्यासाठी मैदानामध्ये आलाय. स्ट्राईक एंड वरती राजा ज्यानं सुरुवात केली आहे उत्तम दर्जेची. आता येणाऱ्या गोलंदाजाचा तो वाजवणार का बाजा चौकार षटकाराच्या माध्यमातून. गरज आहे 12 चेंडू आणि 48 धावांची. निश्चित आपण पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा येत नव्हत्या पण नंतरच्या 12 चेंडूमध्ये 48 धावा कुठून काढल्या होत्या टीम तळेगाव वाडी संघानं. पण आता प्रत्युत्तर देताना टीम मुळगाव संघाला 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती राजाची विकेट जाते. येणारे 18 चेंडू आता 48 धावांची गरज. प्रेक्षक आता आनंद घेत आहेत. मैदानामध्ये त्यांचा डान्स पाहायला मिळतोय. आपण समोरच्या पॅव्हिलियन मध्ये पाहिलं तर सुरेख डान्स पाहायला मिळाला. शॉर्ट टाइम डान्स होता. एक आगळी वेगळी झलक दाखवली आणि त्यानंतर क्रिकेट रसिकांनी माघार घेतली. पण येणाऱ्या काही चेंडूवरती त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल आणि त्या संधीचं सोनं करतील कारण की 198 देशांमध्ये स्पर्धा लाईव्ह आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हालाही लाईव्ह दाखवलं जाईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रुपेश. आडव्या बॅटनं रुपेशनं खेचलाय फटका. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे दर्जेदार षटकार. तो
विचित्र चौकार षटकाराची भाषा बोलायचे रुपेश मनगडामध्ये जाऊ आहे। रुपेश मात्र या मैदानावरती स्वतःला सिद्ध करू शकतो, पण यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपरने केली चूक आणि चुकीला माफी नाही मिळतात। एक धाव एका धावेच्या मदतीने टोटल 28 धावा धावपळकावरती येत आहेत। अजूनही विजयासाठी 41 धावांची गरज आहे। स्ट्राइक एंड वरती फलंदाज आकाश जो पाचव्या क्रमांकावरती आलाय, आता मात्र त्याच्या बॅटची जोर, त्या बॅटचा फेस त्याला ओपन करावा लागेल। आकाशला आकाशाला गवस निघालणारे फटके खेळायचे होते, पण आता सिंगल्स न मात्र एक धाव पूर्ण होते। धावपळकावरती 29 धावा पूर्ण झाल्यात, अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज आहे। सूर्य आस्थेला आलाय, आकाश मात्र निळ्या रंगाने आपल्याला पाहायला मिळतोय, पण त्या आकाशाला आकाशने गवसने घालणारा फटका मात्र फलंदाजच्या बॅट मध्ये येत नाहीये। रुपेश स्ट्राइक एंड वरती आहे, गोलंदाज मार्क वर शार्दूल तयार, खराब चेंडू पाहायला मिळतोय, डावेसीच्या बराच बाहेर फेकला गेला स्वेर चेंडूचा इशारा। एका धावेने वाट, टोटल 30 धावा धावपळकावरती आल्यात, अजूनही विजयासाठी 39 धावांची गरज। फुलटॉस चेंडू, यावेळेस नो चेंडूचा इशारा आला आणि यानंतरचा येणारा फ्री हिट। आकाश जो स्ट्राइक एंड वरती आहे, ज्याच्या बॅट मधनं आता कदाचित एखादा मोठा फटका येऊ शकतो, पण गोलंदाज शार्दूल याला प्रत्युत्तर देणार का? आता खऱ्या अर्थानं धावपळकावरती धावा लागल्यात, त्या 32 येणारे 8 चेंडू आणि 37 धावांची गरज। 8 चेंडू 37 धावा, 37 धावा, शेवटची 8 चेंडू। एकीकडे टीम तळेगाव वाडी तर दुसरीकडे मुळगाव। आकाशने मात्र फटका घेतला लॉंगा पाणी, लॉंगाच्या मध्ये सुरक्षित रक्षण पाहायला मिळाला। फ्री हिटच्या या चेंडूवरती फक्त मिळते एक धाव, 7 चेंडू आणि 36 धावांची गरज। आणि या मैदानावरती होऊ शकतात, क्रिकेटचा खेळ आणि चित्रानं भरलेला खेळ, जर त्याच्या भाषेमध्ये क्रिकेटचा खेळ खेळला जात नाही आणि जर त्याच्या भाषेशिवाय क्रिकेटचा उल्लेखही होत नाही। यावेळेस कही पे निगा आहे, कही पे निशाणा, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांचं आव्हान। बघा सूर्यनारायणाचं दर्शन होतंय, त्याची सकाळी उठल्यानंतर आपण पूजा करतो, तो सूर्यनारायण आता अस्ताला जातोय। दिवस मोठा आहे, सूर्यनारायण किती प्रखर प्रकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो फॉर्च्यून इव्हेंटच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय। घरबसल्या प्रेक्षक या सुवर्ण क्षणाचा आनंद लुटतायत, अर्थातच क्लिअरिटी काय असते याचं धावतं उदाहरण सोडवलंय ते फॉर्च्यून इव्हेंटच्या या कॅमेरामननी। अर्थातच वळतोय आता पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे शेवटचे 6 चेंडू आणि 36 धावांची गरज। आकाश स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती रुपेश, आणि अशावेळी आपण बघतोय प्रणीत बाद झाला, शुभम बाद झाला आणि त्यानंतर टीम मुळगाव संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय। शुभमनं एक हाती किल्ला लढवला पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत, पण शेवटच्या सामन्यामध्ये तो काही करू शकला नाही। यावेळेस आपण बघतोय चेंडू बराच वेळ हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी आणि सोप्पा झेल सोडलाय, जसा लोण्याचा गोळा हातातनं विरघळतो तसा हा झेल सुटलाय। आकाशला मिळालं जीवदान, पण आता शेवटचे 5 चेंडू आहेत आणि करायच्यात 35 धावा। रुपेश स्ट्राइक एंड वरती असेल, या रुपेशच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये लिहिल्या फटकेबाजी केली गेली,
उत्तम दर्जेची गोलंदाजी केली गेली। तोच रुपेश जो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता, स्ट्राइक एंड वरती आहे। या मॅच मध्ये त्याला करून दाखवायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय। शेवटचे 5 चेंडू आणि 35 धावांची गरज। खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होतोय, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये। ताकदीचा वापर केला जातो आणि शक्तीचा उपयोग करताना अर्थातच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो चौथ्या क्रमांकावरती आहे, अविनाश। रिव्हर्सिपचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसला। आता टीम मुळगाव संघ पूर्णपणे अडचणीत आणि विजयाची वाटचाल अर्थातच तळेगाववाडी संघानं केली आहे। तळेगाववाडी संघानं कालच्या दिवसामध्ये सुंदर खेळ केला, अर्थातच सासगावच्या मैदानावरती ज्यानं टॉप फोर मध्ये प्रवेश केलाय। आज मात्र डीपी रोडच्या मैदानामध्ये टॉप फोरचा प्रवेश निश्चित करण्यासाठी चालू असलेली कडवी झुंज। आता मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, दर्जेदार षटकार। आणखीन एक फटका, सीमारेषा ओलांडतोय, अर्थातच 6 धावांसाठी षटकार। आणि या 6 धावांनी धावपळ करतोय, टोटल धावा आल्या त्या 46। एक चेंडू आणि 23 धावांची गरज। रिव्हर्सिपचा फटका, 4 धावांसाठी येतोय चौकार। आणि हा सामना जिंकलाय तो टीम तळेगाववाडी संघानं। टॉप फोर मध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झालाय, इथून प्रवास त्यांचा सुखरूप हो। अर्थातच मुळगाव संघालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील, ज्या मुळगाव संघानं सकाळपासून सुरेख खेळ केला। तो मुळगाव संघ मात्र पराभवाच्या वाटेला गेला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, अर्थातच मानकरी ठरतोय। 24 धावांची लाजवाब इनिंग, त्याचबरोबर एक षटक फेकताना 2 विकेट ज्याच्या नावावरती येतो, तन्वीर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। सन्माननीय प्रभाकर तरकुडे साहेबांना विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी व्यासपीठावरती या। अर्थातच तन्वीरला विनंती आहे ती ट्रॉफी घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या। आणि मॅन ऑफ द मॅच साठी जे ट्रॉफी आम्हाला दिल्यात, अर्थातच सौजन्य संकेत तावडे जे तावडे कंस्ट्रक्शनचे ओनर आहे, ज्यांच्या मदतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांसाठी उत्तम दर्जा ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत, त्यांचं मी कौतुक करतो। त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफी दिल्या गेल्यात। तन्वीर, एक शेवटची विनंती आपण व्यासपीठावरती या, सन्माननीय पाहुणे आपली वाट पाहत आहेत। आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो। उद्या टिक 10 वाजता याच मैदानावरती आपण